नमस्कार शेतकरी मित्र हो। आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे आणि शेती करीत असताना शेतीमधील उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करतो आणि ती माहिती गोळा करून त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो। अर्थात या अनेक प्रकारच्या माहिती बरोबरच मी आपणाशी एका प्रमुख बाबीवर आज चर्चा करणार आहे। तर कोणतीही प्रमुख बाब, तर आज मी मातीची आकार घनता या बाबीवर बोलणार आहे। जमीन म्हणजेच माती। आता या मातीचा सखोल अभ्यास करणं हे फार गरजेचं ठरतंय। बघा, माती म्हणजे जमीन, या मातीचे गुणधर्म विचारात घेता आपणाला प्रामुख्यानं तीन गुणधर्म दिसून येतात। एक, मातीचा भौतिक गुणधर्म। दोन, मातीचा रासायनिक गुणधर्म। आणि तीन, मातीचा जैविक गुणधर्म। या तीन गुणधर्मांपैकी एका गुणधर्मातील एक छोटासा भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत। भौतिक गुणधर्म यामध्येही आपणाला बऱ्याच बाबी आढळून येतात। एक, मातीची सच्छिद्रता, पाणी धारण क्षमता, मातीची निचराक्षम अवस्था, मातीची आकार घनता, मातीचं तापमान आणि मातीची धूप या सहा बाबींचा त्यामध्ये समावेश होतो। आता याही सहा बाबीपैकी फक्त एका बाबीवर आपण आता विचार करणार आहोत, ती म्हणजे मातीची आकार घनता। सगळ्याच बाबींचा विचार केला तर आणि त्यासंबंधी मी बोललो तर खूपच व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे एकच बाब त्यातली आपण निवडलेली आहे। आता मातीची आकार घनता म्हणजे काय याचा आपण विचार करूया। मातीची आकार घनता याचा अर्थ असा की एक घन सेंटीमीटर मातीचे वजन किती ग्रॅम आहे यालाच त्या मातीची आकार घनता असं म्हणतात। सर्वसाधारणपणे मातीची आकार घनता 1.1 दशांश पासून 1.7 दशांश पर्यंत असते। आता आकार घनता म्हणजे काय, तर माती ही विविध छोट्या मोठ्या कणांनी भरलेली असते। यामध्ये लहान कण, मध्यम आकाराचे कण, मोठ्या आकाराचे कण या विविध प्रकारच्या कणांचा समावेश त्यामध्ये असतो। आता मोठ्या कणांना छोटी ढेकळे, मातीतील छोटी ढेकळे असं आपणाला म्हणता येतो। जेव्हा कोणतेही सेंद्रिय पदार्थ आपण मातीमध्ये टाकतो तेव्हा सेंद्रिय पदार्थ हे मातीच्या कणांपेक्षा मोठे असतात आणि त्यामुळं सेंद्रिय कणांना मातीचे कण चिकटून बसतात आणि एक बारीक ढेकूळ तयार होतो। अर्थात सेंद्रिय कण जर नसतील मातीमध्ये तर मातीच्या लहान कणांना पकडून ठेवण्यास काहीच वाव नसतो आणि मग अशा मातीमध्ये बारीक ढेकळे आपणाला दिसून येत नाहीत। आता आकार घनता कशी असायला हवी या संबंधी आपण विचार करूया। बरेच शेतकरी अलीकडच्या या विज्ञान युगामध्ये यांत्रिक अवजारांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करतात। नांगरट करणे, कुळवणी करणे, रोटावेटर फिरवणे या बऱ्याच प्रक्रिया ते करीत असतात आणि माती चांगली बारीक झाली की त्यांना खूप आनंद वाटतो। अर्थात मित्र, हे फार चुकीचे आहे। मातीचे कण जर अतिसूक्ष्म झाले तर हे सूक्ष्म कण अन्न धरून ठेवू शकत नाहीत।
मातीचे मोठे कण अन्न धरून ठेवू शकतात. त्यामुळे विशिष्ट मर्यादेपेक्षा जर मातीचे कण लहान झाले तर ती माती पिकाच्या वाढीस उपयुक्त ठरू शकत नाही, त्यामध्ये जोमाने पीक येऊ शकत नाही. तुम्ही प्रयोग करून पहा की एखाद्या ठिकाणी 4-6 वेळा रोटावेटर फिरवा आणि त्या ठिकाणी पेरणी करा. ज्या ठिकाणी असा रोटावेटर फिरवलेला नाही अशा ठिकाणी पेरणी करा. तुम्हाला असं दिसून येईल की ज्या ठिकाणी मातीचा भुगा केलाय, पीठ केले, त्या ठिकाणी पीक उत्तम येत नाही. म्हणजेच मातीची जी आकार घनता आहे ही तुम्ही फारच वाढवली बरं का, असा त्याचा अर्थ होतो. मातीचे कण मोठे असतील तर एका घनसेंटीमीटरमध्ये त्यांचे वजन कमी होईल, परंतु जर मातीचे कण लहान असतील तर त्यांचे वजन वाढेल. यालाच आपण आकार घनता असे म्हणतो. मग काय करायला पाहिजे ही आकार घनता योग्य ठेवायची असेल तर त्यावर थोडेसे मी उपाय सांगतोय. पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे मातीचे कण मोठे करण्यासाठी सेंद्रिय खतांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. बघा की जो अलीकडं तसा करताना दिसत नाही. सेंद्रिय कणाभोवती मातीचे कण चिकटतील आणि मोठे कण तयार होतील. असे कणच वनस्पतीला आवश्यक असणाऱ्या अन्य कणांना धारण करू शकतात किंवा धरून ठेवू शकतात. बघा आणि हेच अन्नकण वनस्पतीला उपयुक्त ठरू शकतात. आता ही आकार घनता योग्य ठेवण्यासाठी पहिला भाग मी सांगितला, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की गरजे एवढीच मशागत करायला हवी. बघा यांत्रिक साधनांच्या सहज उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा त्याकडे फार ओढ आहे, परंतु अवास्तव मशागतीमुळे आपल्या मातीचं नुकसान होते हे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. किंबहुना मशागत केली नाही तर मात्र पीक चांगलं येईल असा माझा दावा आहे. आता तिसरा महत्वाची बाब म्हणजे पाणी. आज सगळीकडेच कालवे झालेत, पाण्याची उपलब्धता भरपूर झाली, त्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात पाणी देतात. जरी ठिबक संच बसवला असला तरी सुद्धा कोणताही शेतकरी मोजमापानं पाणी देताना दिसत नाही. तर जर गरजे एवढं पाणी दिलं तर मातीची आकार घनता योग्य स्वरूपात राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास आकार घनता बिघडते आणि पीक उत्तम यायला अटकाव निर्माण होतो. बघा आता तुम्हाला ज्या बाबी सांगितल्या त्या अशा, कृपया अवास्तव मशागत करू नका. गरजे एवढेच पाणी द्या आणि आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करा. मित्रो या बाबी तुम्ही लक्षात ठेवाल आणि शेतीच्या तुमच्या उत्पादनात भर टाकाल याची मला खात्री आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. नमस्कार.